महाराष्ट्र सरकारनं राजकीय सुडापोटी आमच्या 12 आमदारांचं निलंबन केलं, तेही एक वर्षासाठी। आता देशाची सर्वोच्च न्यायपालिका असं म्हणते की कोणत्याही आमदाराचं 59 दिवसांपेक्षा अधिकचं निलंबन हे निलंबन नसून ते त्याला बडतर्फ केल्यासारखं आहे, दुर्दैवी आहे। आणि संविधानाने जे नियम आखून दिलेत त्या नियमांच्या विरोधात आहे, नियमांची पायमल्ली आहे असं आम्ही नाही म्हणत आहोत, देशाची सर्वोच्च न्यायपालिका असं म्हणत महाराष्ट्र सरकारला त्यांनी पुन्हा एकदा सनसनीत चपराक दिली आहे। आमचा सवाल आहे ठाकरे सरकारला, जर स्वतः देशाची सर्वोच्च न्यायपालिका म्हणत असेल की संविधानाची पायमल्ली आहे, हे चुकीचं आहे, तर आपण या 12 आमदारांचं निलंबन कधी रद्द करणार आहात? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।